लोकशक्ति न्यूज नातं विश्वासाचं. तुम्हा सर्वांचं मी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्वागत करतो. आपल्या काल परवा आणखी एक एमआयएमचे सदस्य भुजबळ साहेबांच्याकडे गेलेले. भुजबळ साहेबांनी मला फोन केला आणि त्यावेळी माहिती आले तुम्ही पक्षात प्रवेश करू इच्छित आहे. मी म्हटलं विधानभवनात येतो त्यांना तिकडे घेऊन या. भुजबळ साहेब त्यांना घेऊन आल्या. त्यांनी इच्छा व्यक्त केली की अजित दादा आणि भुजबळ साहेब की आम्ही पार्टीने आणा आहे. त्यांचा आणा आहे तो हमारे टॉपिक शेख साहब पहले ही आने की बात कर चुके हैं. दो दिन के बाद मैं सोलापुर आ रहा हूँ. आप वहाँ आइए, आपका प्रवेश कर देंगे. कोई बात नहीं. साहब का समर्थन ठीक है, प्रवेश कर तो मंडले अजीत दादा का समर्थन प्रवेश कर तो मंडले. आज से तो कहीं दिशत है बैठना है. त्यांनी मला फोन केला ते म्हणजे आज कोणता केस आहे मी जाऊ का थांबलो. म्हणलं तुम्ही जावा, मलाही वेळ होतोय. त्यामुळे माझी चर्चा होऊन गेलेली आहे, त्यांची चिंता करू नका. ते तुम्ही आमचे हितचिंतक असता नाही. पण एक मला आनंद आहे की या सोलापूर शहरातल्या महानगरपालिकेच्या निवडणुका या आम्ही अधिक ताकदीने आता मिळवतो. तुम्ही आल्यानंतर या सोलापूर शहरातली ताकद आमची वाढलेली आहे आणि आमचे शहर अध्यक्ष आणि त्यांचे सर्व सहकारी यांनी मला मगाशीच सांगितलं. भारत यादवांनी संतोषने वगैरे साहेब बरं झालं. प्रमोद दादा आणि तौफिक बाई यांनी हे सगळेच या ठिकाणी या लागले. आपली ताकद अधिक वाढलेली आहे आणि त्यामुळं येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये आपण सगळे अधिक ताकदीनं लढू आणि या महानगरपालिकेत राष्ट्रवादीचा झेंडा लावण्यासाठी जी ताकद लागेल ती ताकद राष्ट्रवादीच्या माध्यमातून कुमार सर्वांच्या मागे उभा करण्याचं काम आम्ही सगळे करू हाच विश्वास या निमित्तानं मी आपल्या सर्वांच्या समोर देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आणि प्रवेश करणाऱ्या सर्व नेत्यांचं कार्यकर्त्यांचं स्वागत करून मी माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद.